मित्रांनो येत्या बाराव्या अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरणच्या पुरवठ्याचं विश्लेषण ह्या प्रकरणातील आपण आज प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे द्या ह्या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण या प्रकरणातील प्रश्न पहिला ते प्रश्न पाचवा आणि प्रश्न सातवा देखील आपण अभ्यासलेला आहे प्रश्न सहावा बाकी होता तो आपण ह्या ठिकाणी आज कम्प्लीट करतोय मित्रांनो आपण हे जे काही प्रश्न उत्तर अभ्यासत आहोत त्या प्रश्न उत्तरांमध्ये जर एखादा प्रश्न त्याचं उत्तर कन्फ्युजन करणारं असेल त्याच्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल चूक झाली असेल तर ते आपण व्हिडिओमध्ये प तुमच्यासमोर आल्यानंतर पुन्हा क्लिअर करता येत नाही क्लिअर होणार नाही त्यासाठी आपण त्याला एक पर्याय दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक आहे लिंक त्या लिंकवरती गेलात की त्या लिंकवरती तुम्हाला हे सगळी प्रश्न उत्तरं त्या ठिकाणी टाकलेली पाहायला मिळतील आणि जर एखादं उत्तर चुकीचं असेल व्हिडिओमध्ये तर ते, ते चुकीचं उत्तर आपण त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकाल म्हणजे इथून उत्तरं समजून घ्या हे जर याच्यातली काही चूक असेल तर आपण ते सगळं क्लिअर करून वेबसाईटवरती टाकलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेतलं किंवा ते तुमच्या मोबाईलमध्ये घेतलं की तुम्हाला त्याचा व्यवस्थित वापर करता येणार आहे चला तर मग आपण सुरू करूयात आपला आजचा प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तर द्या हा एक महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी आहे आणि हा प्रश्न आपण समजून घेऊयात ह्या प्रश्नाची माहिती पाहूयात या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण दोन प्रश्न देण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न एकूण खर्च व एकूण प्राप्तीच्या संकल्पना स्पष्ट करा दोन संकल्पना आहेत ह्या दोन्ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायची आहेत यामध्ये पहिली आपण संकल्पना स्पष्ट करूयात एकूण खर्चाची संकल्पना स्पष्ट करताना व्याख्याने सुरुवात करूयात उद्योगाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवरती केलेला खर्च म्हणजे एकूण खर्च होय एकूण खर्च स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केल्यास मिळत असतो स्थिर घटकांवरती केलेला खर्च म्हणजे स्थिर खर्च होय उदाहरणार्थ यंत्र इमारत इत्यादींवरती केलेला खर्च तर बदलता खर्च म्हणजे बदलत्या घटकांवरती केलेला खर्चाला बदलता खर्च म्हणतात उदाहरणार्थ कच्चा माल श्रम इंधन इत्यादी सूत्र आहे एकूण खर्चाच एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च हे आपण उदाहरणांच्या आधारे समजून घेऊया एखाद्या शेतकऱ्याने कांदा उत्पादनासाठी यंत्र खरेदी केले असेल किंवा यांसारख्या घटकांवरती जो खर्च केलेला असतो त्याला स्थिर घटकांवरचा खर्च म्हणूयात तो वीस हजार रुपये केलेला आहे आणि श्रमिक यांसारख्या बदलत्या घटकांवरती पंधरा हजार रुपये खर्च केलेला असेल तर त्याचा एकूण खर्च होईल एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च म्हणून एकूण स्थिर खर्च आहे वीस हजार आणि एकूण बदलता खर्च आहे पंधरा हजार या दोघांची बेरीज म्हणजेच एकूण खर्च होईल पस्तीस हजार ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो एकूण खर्च काढला जातो यानंतर दुसरी संकल्पना सांगितलेली होती एकूण प्राप्तीची त्याची व्याख्या पाहूयात वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगाला मिळणारी एकूण रक्कम म्हणजेच किंमत तीनशे रुपये आहे तर एकूण प्राप्ती एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत हे सूत्र आपण पाहिलं होतं सूत्रामध्ये किंमत टाकूयात एकूण प्राप्तीबरोबर एकूण नग संख्या, वर, संख्या पन आहे पन्नास आणि किंमत आहे तीनशे रुपये एका गुणीची तर आपल्याला मिळणारी एकूण प्राप्ती मिळेल पंधरा हजार रुपये अशा पद्धतीने हा एक एकूण प्राप्तीची संकल्पना आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करता येईल यानंतर दुसरा प्रश्न आहे पुरवठा निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा त्याचं उत्तर पाहूयात पुरवठ्यावरती परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे आहेत त्यामध्ये पहिला घटक किंमत किंमत हा पुरवठ्यावरती परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे जास्त किमतीला अधिक संख्याचा पुरवठा केला जातो तर कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो अशा प्रकारे किंमत व पुरवठ्यात समसंबंध असतो म्हणजेच किंमत वाढली की पुरवठा वाढतो किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो दुसरा पुरवठ्यावरती परिणाम करणारा घटक आहे तंत्रज्ञानाची स्थिती आपल्याकडं उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा केल्यास उत्पादन खर्च कमी होत असतो त्यामुळे उत्पादन वाढून पुरवठा वाढत असतो या उलट जर जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असेल तर पुरवठा कमी राहतो तंत्रज्ञानावरती अवलंबून आहे यानंतर तिसरा घटक आहे उत्पादन खर्च उत्पादनाचा खर्च हा उत्पादन घटकांच्या किमतीवरती अवलंबून असतो उत्पादन घटकांच्या किमती जर वाढल्या तर खर्च वाढतो त्यामुळे पुरवठा कमी होतो याउलट किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो त्यानंतर चार पायाभूत सुविधा दळणवळण वाहतूक वीज यांसारख्या पायाभूत सेवांचं प्रमाण कसे आहे यावरती देखील पुरवठा अवलंबून असतो या सुविधा जेवढ्या वाढतील जेवढ्या जास्त असतील तेवढा पुरवठा जास्त या उलट पुरवठा कमी राहतो म्हणून पायाभूत सुविधांचा देखील पुरवठ्यावरती परिणाम होतोय त्यानंतर पुढचा पाचवा घटक आहे सरकारची धोरणे सरकारचे धोरणं कशा प्रकारचे आहेत यावरती देखील पुरवठा अवलंबून असतो जर सरकारचे धोरण वस्तूच्या पुरवठ्यात वाढ करावी अशी असतील तर पुरवठा वाढेल या उलट सरकारचे धोरणं असे असतील की पुरवठा कमी करायचा आहे तर त्याचा परिणाम होऊन पुरवठा कमी होईल उदाहरणार्थ सरकारने करांचे प्रमाण वाढवले तर खर्च वाढून उत्पादन व वा पुरवठा देखील कमी होत असतो यानंतर नैसर्गिक परिस्थिती हा देखील पुरवठ्यावरती परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे कृषी उत्पादनांचा पुरवठा हा नैसर्गिक परिस्थितीवरती अवलंबून असतो नैसर्गिक परिस्थिती, परिस्थिती जर अनुकूल असेल चांगली असेल, चा असेल, असेल तर उत्पादन वाढून पुरवठ्यात वाढ होईल आणि साहजिकच या उलट जर प्रतिकूल परिस्थिती असेल व्यवस्थित नसेल तर पुरवठ्यात घट होणार आहे पुरवठा कमी होणार आहे यानंतर पुढचा घटक सांगता येतो आपल्याला सातवा भविष्यकालीन किमतीचा अंदाज बऱ्याच वेळेला विक्रेत्या अंदाज करत असतो की भविष्य काळात पुढं वस्तूच्या किमती कशा असणार आहे त्यामुळे नजीकच्या काळात जर किंमत वाढेल भविष्यात पुढं वाढेल असा अंदाज असेल तर वर्तमान काळात म्हणजे आत्ताच्या काळामध्ये पुरवठा तो कमी करतो आणि भविष्यात वाढलेल्या किमतीला तो पुरवठा वाढवेल याउलट कमी किंमत होईल असा जर अंदाज असेल तर तो वर्तमान काळातला पुरवठा वाढवतो आणि भविष्यकाळातला पुरवठा कमी करतो म्हणजेच अंदाज कसा आहे भविष्यात किंमत वाढणार आहे की आत्ता किंमत वा जास्त आहे याचा विचार जे करून पुरवठ्यात बदल होत असतात म्हणून हा देखील पुरवठ्यावरती परिणाम करतो याचबरोबर इतर अनेक घटक आहेत की ज्यांचा पुरवठ्यावरती परिणाम होतो ज्यामध्ये एक सांगता येईल आपल्याला बाजारपेठेचे स्वरूप कसं आहे म्हणजे ब स्पर्धेचा बाजार आहे की मक्तेदारीसारखा बाजार आहे त्यावरती देखील पुरवठा अवलंबून आहे आयात निर्यातीचे धोरणं निर्यात कशी आहेत आयात वाढावी निर्यात वाढावी कशी धोरणं आहेत त्याच्यामुळे देखील पुरवठा कमी जास्त होतो आयातीमुळे पुरवठ्यात वाढ होते निर्यातीमुळे पुरवठ्यामध्ये घट होत असते त्यानंतर दहा या औद्योगिक संबंध कसे आहेत मालक कामगार किंवा इतर जे काही संबंध आहेत ते कसे आहेत त्याच्यावर देखील पुरवठा अवलंबून आहे त्याचबरोबर इतर वस्तूंच्या किमती कशा आहेत म्हणजे एका वस्तूच्या किमतीवरती दुसऱ्या वस्तूचा पुरवठा अवलंबून असतो म्हणून इतर वस्तूची किंमत कशी आहे म्हणजे आपण एक उदाहरण पाहिलं होतं की जर तांदळाची किंमत वाढली तर लोकं गव्हाचं उत्पादन घेऊन थांबवून त्या ठिकाणी तांदळाचं पीक घेतात त्यामुळे पुरवठा तांदळाचा वाढतो गव्हाचा कमी होतो म्हणजे पर्याय वस्तूंच्या किंवा इतर वस्तूंच्या किमती कशा आहेत त्यामुळे देखील पुरवठा कमी जास्त होत असतो अशा पद्धतीने मित्रांनो आणखी काही घटक आहेत की त्याचाही पुरवठ्यावरती परिणाम होत असतो परंतु आपल्यासाठी या ठिकाणी दहा अकरा घटक सफिशियंट आहेत आणि ह्याच दहा बारा घटकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर पुरवठ्यावरती परिणाम करणारे घटक व्यवस्थित सांगता येतील ठीक आहे मित्रांनो आज आपण प्रश्न हवा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तर लिहा या प्रश्नाची माहिती अभ्यासलेली आहेत आणि या प्रश्नांमधील उत्तरे देखील अभ्यासलेली आहेत अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकाल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने महत्वाच्या इतर काही प्रश्नांच्या संदर्भातील व्हिडिओ त्यांच्या संदर्भातील लेक्चर याची माहिती घेऊन तोपर्यंत तो, नम